रंग माझा वेगळा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात आपण पाहणार आहोत की कार्तिक हा दीपाने दिलेले मंगळसूत्र घेऊन सौंदर्याकडे येतो तेव्हा त्यांचे बोलणे चालू असताना श्वेता ते बोलणे चोरून ऐकू लागते तेव्हा कार्तिक ते मंगळसूत्र सौंदर्यासमोर धरतो ते बघून सौंदर्याला मोठा धक्का बसतो आणि मंगळसूत्र दीपाने परत दिले आणि तू ते घेऊन आलास असे सौंदर्या कार्तिकला विचारते तेव्हा ते, ते काय चालले हे कार्तिकला काहीच कळत नसल्याचे कार्तिक सौंदर्याला बोलतो आणि वरून दीपाने त्याला आयुष्याबरोबर लग्न करण्यासाठी सांगितल्याचे कार्तिक सौंदर्याला सांगतो श्वेता तर श्वेता त्यांचे हे सर्व बोलणे चोरून ऐकत असते तेव्हा आई श्वेताला खूप आनंद होतो तर आयशाने सगळे खापर दीपावर फोडल्यामुळे दीपाला त्यातून बाहेर पडायचे असल्याचे कार्तिक सौंदर्याला सांगतो तेव्हा श्वेता सौंदर्या कार्तिकचे सर्व बोलणे चोरून ऐकते तेव्हा सौंदर्याला श्वेताने त्यांचे बोलणे चोरून ऐकल्याचे समजते तेव्हा हुशार सौंदर्या ते बोलणे ऐकून श्वेता काय करते याकडे लक्ष ठेवते तेव्हा श्वेता आयशाला फोन करते आणि दीपाने तिचे मंगळसूत्र कार्तिकला परत दिल्याचे आयशाला सांगून आता तिचा आणि कार्तिकच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे श्वेता आयशाला बोलते तेव्हा सौंदर्या श्वेता आयशाचे बोलणे ऐकते आणि सौंदर्या श्वेताला आयशाबरोबर बोलताना रंगे हात पकडून श्वेताला त्याचा जाब विचारते तेव्हा श्वेता काहीही न बोलता गप्प बसते तेव्हा सौंदर्या श्वेताचा हात पिरगळवत श्वेताला पुन्हा एकदा मार देते आणि तुझी कातडी सोलून काढल्याशिवाय आता पर्याय नसल्याचे सौंदर्या श्वेताला सांगून तिचे त्या घरातील दिवस आता भरले असल्याचे सौंदर्या श्वेताला बोलते आणि श्वेताचा चांगलाच माज उतरवते तेव्हा आता सौंदर्याने आयुष्याला देणाऱ्या घरातील बातम्या बंद करून श्वेताच्या नाग्या ठेचल्या असल्याचे आपणास बघावयास मिळते